प्रसिद्ध उद्योगपति सायरस मिस्त्री यांचा अहमदाबाद मुंबई महामार्गावर आज अपघात झाला आणि अपघाती त्यांचं निधन झालं. ज्या गाडीमध्ये ते होते त्या गाडीच्या सध्या आपण ठिकाणावर आहोत. या गाडीमध्ये 4 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झालेले आहेत. सध्या ही गाडीची आपण दृश्य पाहतोय, त्यामध्ये गाडीचा संपूर्ण समोरचा भाग आहे तो पूर्ण तुटून पडलेला आहे. यामध्ये आपण पाहिलं तर अपघात झाला यानंतर संपूर्ण गाडीची अवस्था आहे ती देखील एकदम पूर्णपणे तुटून पडलेली आहे. ही मर्सडीज बेंज गाडी आहे, यामध्ये 4 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 2 जण पुढे बसले होते तर 2 जण मागे बसले होते. यामध्ये मागे सायरस मिस्त्रींसह जहांगीर जे मृत्युमुखी पडले ते देखील या ठिकाणी होते आणि दोघांचा मागील बसलेल्या दोघांचा या ठिकाणी मृत्यू झाला तर 2 जण जे पुढे बसले होते ते गंभीर जखमी झालेले आहेत. एअरबॅग्समुळे ते देखील वाचलेले आहेत. मर्सडीज बेन्स GLC 2200D ही गाडी आहे. अहमदाबाद महामार्गावरून ते मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पालघर या ठिकाणी हा अपघात झाला आणि यामध्ये ही गाडीची दृश्य पाहतोय ती किती गंभीर आहेत आणि किती भीषण हा अपघात होता या गाडीच्या या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळतं आहे. एअरबॅग्स देखील आहेत, काहींचे कपडे देखील या ठिकाणी अडकलेले आहेत. संपूर्ण या गाडीमध्ये ॲडव्हान्स गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, तरी देखील या अपघातामध्ये आज सायरस मिस्त्री आणि जहांगीर यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. कॅमेरामन दीपेश महाजनचं मी अल्पेश करकरे, ABP माझा, पालघर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.